काहीतरी पिटून उठ्यान तेव्हा तो शक्ती देणार नाही. पण तुम्ही आमच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केलं. पण आज आम्ही संप करतोय. 10-12 दिवस झाला आज आम्ही संप करतोय तरी तुम्ही आमच्या प्रयत्नाचं उत्तर देत नाही, कुठलाही रिप्लाय देत नाही. पण तुमचा रिप्लाय आल्याशिवाय आम्ही संप माघार घेणार नाही. आज पा पुढे गेलं मागले सरकार राजधानी 350 रुपयाला सिलेंडर होता, आता 800 रुपयाला सिलेंडर गेलाय. कसं जगायचं या शेतकऱ्यांनी? आज पा तुम्ही 2 रुपयांनी दुधाचे बाजार कमी केले, ठीक आहे 2 रुपयांनी दुधाचे बाजार कमी केले, मग पेट्रोलचे बाजार चढवले का, घसरवले का, नाही चढवले का? अहो तुम्ही सारे आश्वासन देताय. आज पा कर्जमाफी, शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे, वीज बिल माफ झालंच पाहिजे. 4 वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता, पाणी नव्हतं, दवाखान्याचे तुम्ही आकडे लिंक काढित, दवाखान्याचे वीज बिल करीत असे. आता जर आमच्याकडे पाणी तर तुमचा काय एवढा घटना चाललाय? लाईटच सोडिनात. आम्ही म्हणतो तुम्ही जेव्हा इलेक्शन लागलं होतं तेव्हा तुम्ही म्हणायचे 24 तास लाईट देऊ, आजच्या दिन आहो, आजच्या दिन आयंगे आणि 24 तास लाईट देऊ, शेतकरी सुखी करू. पुढे गेले तुमचे आश्वासन शेतकऱ्याला. मी म्हणतो पुन्हा तुम्ही 8 तास लाईट केली, 8 तास लाईट केली. मी म्हणतो 8 तास लाईट केली त्यात 50 झटकं. अहो 5 तास द्या, 5 तास आम्हाला लाईट द्या, पण चांगली द्या जरा, झटकं नको आम्हाला. हे पा आज पा शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे? हा तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष द्या ना. तुम्ही एसीच्या बाहेर निघणार. आज तुम्ही म्हणे मागल्या वरींमध्ये शेतकऱ्याची दिवाळी गोड करू. पुढे गेली दिवाळी म्हणतात नाही, ते म्हणतात अभ्यास चालू आहे, अभ्यास चालू आहे. अहो होईचा सिमगा झाला तरी तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करेनात? म्हणजे तुम्ही नेते शेतकऱ्याला ना.